आपलं आपलं काम. गिट्टू पोपट, गिन्नी कोंबडी आणि चुचू उंदीर हे तिघे मित्र होते. ते तिघेही एकाच घरात राहत होते. पोपट जंगलातून फळं आणायचा आणि नदीवरून पाणी देखील. गिन्नी कोंबडी घरातलं सगळं काम करायची आणि स्वयंपाक पण करायची. चुचू उंदीर बागेची राखण करायचा. तिघेही जण खूप मेहनतीनं आपलं काम करायचे आणि अगदी प्रेमाने राहायचे. जवळच्याच एका झाडावर एक काळू कावळा राहत होता. त्याला कोणीच मित्र नव्हता. त्याला त्याची सगळी कामं एकट्यालाच करावी लागत होती. त्याला पोपट आणि कोंबडीची मैत्री अजिबात आवडत नव्हती. एक दिवस गिट्टू पोपट फळं आणायला गेला. रस्त्यात त्याला काळू कावळा भेटला. तो म्हणाला, गिट्टू पोपटा, तू तर खूप साधा आहेस. कोंबडी आणि उंदीर तर दिवसभर घरातच असतात, काहीच काम करत नाही. तुझ्याकडून नोकरासारखं काम करून घेतात. मला तर खूप वाईट वाटतं. बिचारा गिट्टू. असं म्हणून तो काळू कावळा उडून गेला. मग पोपटाने विचार केला, कदाचित हा बरोबरच म्हणतोय. मी काय एकटाच काम करू? मी काय नोकर आहे का? असा विचार करून गिट्टू घरी आला. तो गिन्नीला म्हणाला, मी काही काम करणार नाही. मी काय तुमचा नोकर आहे का? तू तर आरामात घरी बसलेली असतेस आणि माझ्याकडून सगळं काम करून घेतेस. मग गिन्नी त्याला म्हणाली, अच्छा, तू असा विचार करतोस? मग उद्यापासून तू घरातलं काम कर, मी पाणी घेऊन येईन. दुसऱ्या दिवशी गिन्नी पाणी आणायला गेली. चुचू बागेतून भाजी आणायला गेला आणि गिट्टू स्वयंपाक करत होता. त्याला स्वयंपाक तर करायला येतच नव्हता. त्यामुळे त्याच्या हाताला भाजलं आणि भांड्यातलं अन्नही करपलं. तो रडू लागला. गिन्नी आणि चुचू घरी आले. त्यांनी पाहिलं की स्वयंपाक तर अजून झालाच नाही आणि गिट्टू रडतोय. गिट्टू म्हणाला, मी स्वयंपाक नाही करू शकत. हे बघ, माझ्या हाताला पण भाजलंय. चुचू त्याच्यासाठी मलम घेऊन आला. गिन्नीने त्याच्या हाताला मलम लावलं आणि जेवण बनवलं. मग तिघे मित्र जेवायला बसले. गिन्नी म्हणाली, घरातलं काम केल्याने कोणी मालक किंवा नोकर नाही होत. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. जे काम तुम्हाला चांगलं जमतं तेच काम तुम्ही करायला हवंय. दुसऱ्या दिवसापासून तिघेही आपापलं काम पुन्हा करू लागले आणि पुन्हा प्रेमाने राहू लागले.